फायनली हा छोटासा हॉटेल भेटला आहे, इथे आम्ही खाल्लं आणि असं सगळं देवच पावलं इथे आल्यावर. हॅलो फ्रेंड्स, नमस्ते, नमस्कार, सस्रियाकाल अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वॉट्स टुडे. तर मित्रांनो, आमचं खूप टाईमपासून प्लॅन होतं की दापोलीला जायचं की लाईक काही ना काय प्रॉब्लेम यायचं. पण या विकेंडला आम्ही ठरवलं की लाईक जायचं म्हणजे जायचंच. सो मी, सुफी, अभिषेक आणि राज आम्ही दापोलीला चाललो आहे. एक बाईक राईड आहे, छोटीशी लाईक 250 किलोमीटर्सची एक बाईक राईड असणार आहे आणि इथून जायला आम्हाला 6 hours लागतील. लाईक 250 किलोमीटरसाठी 6 hours इनफ आहेत. पण या बाईक राईडचं एक विशिष्ट आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे काय, तर आम्ही बीच कॅम्पिंग करणार आहेत. जो माझा टेंट आहे तो आम्ही त्या बीचवर लावणार आहेत आणि हा सगळ्यात मोठा थ्रिलिंग पार्ट असणार आहे, कारण की हा माझ्यासाठी फर्स्ट टाईम आहे की लाईक बीचवर आम्ही कॅम्पिंग करतो आहे आणि एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे माझा, तो आम्ही करणार आहेत. आणि जर तुम्ही दापोली बघितलं, दापोली लाईक हेवन आहे. लाईक खूप सारे गोष्टी करू शकतो आपण. जर हर्नै बीच आहे, हर्नै बीचवर फिश ऑक्शन होतं, तो एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे दापोलीमध्ये. त्याच्यानंतर मग डॉल्फिन पॉईंट आहे आणि वेगवेगळे पॉईंट आहेत. तर आम्ही असं डिसाईड केलं की आता गेल्यावर रात्री काहीतरी मध्ये रस्त्यात वगैरे हॉटेलमध्ये खाऊ, नंतर आम्ही कॅम्पिंग करू. त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर पहिले डॉल्फिन पॉईंट बघितल्यानंतर मग फिश ऑक्शनला जाणार आहेत आणि बाकी जे एक्स्ट्रा काय असेल ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेलच. तर पटकन पॅकिंग करूया आणि निघूया. मित्रांनो, लाईक सगळी पॅकिंग वगैरे झाली, तुम्ही बघितलं असेल की मी काय काय घेतलंय. मला आता फक्त जॅकेट घालायचं आहे, मला हेल्मेट सेटअप करायचं आहे आणि नंतर माझे रायडिंग बूट्स वगैरे जे मला ॲक्सेसरीज घालायचे ते सगळं घालायचे. तर निघूया. ऑलमोस्ट आता 194 किलोमीटर्स आल्यानंतर मागे दिसत नाही काय, पुढे पण दिसत काय नाही आणि या दोघांची जाम हवा टाईट आहे, कारण की खूप थंडी आहे आणि आता नाही. मेन गोष्ट काय माहितीये का, आम्ही थांबलो इकडे कारण की जो माझा मडगाड आहे तो जरा हलतोय आणि तो एका नटवर राहिलाय आणि तो जरा असा टाईट कुठे करायचा किंवा काढायचा कुठे हे समजत नाही आहे, म्हणून जरा चेक करायला थांबलो की ते काय करायचं. पण आम्ही विचार केला की कंटिन्यू निघू. पण टेम्परेचर किती झालंय? 14 degrees, right? Yes, go, let's go. There. लाईक 220-225 किलोमीटर झाले तो पण आम्हाला असं काय नाही भेटला. तर फायनली हा छोटासा हॉटेल भेटला आहे, इथे आम्ही खाल्लं आणि असं सगळं देवच पावलं इथे आल्यावर आणि खूप भूक लागली आणि इथे एवढं खाल्लं ना की पासपोर्ट भरला आहे. इथून गेलं की हर्नै बीच येतं आणि इथून 3 किलोमीटरवर अंजर्ले गाव आहे. मी सकाळी जो सप्राईज आहे तुमच्यासाठी तो उद्या सप्राईज जाऊन तिथे बघणार. तर चला हर्नै बीचला आलो आहे आणि आम्ही टेंट मस्त लावला आहे. तर तुम्हाला टेंटची व्हिडिओ पण उद्या सकाळी दाखवेल कसं टेंट उभा केला आम्ही. आणि आता आम्ही सगळे झोपलो आहे, रात झोपला, सुफियान झोपला आणि आमचे अभिषेक राणे माझे व्हिडिओ काढत आहेत. आणि तुम्हाला मी सकाळचा व्ह्यू दाखवेल की कसं दिसतंय समुद्रकिनारी हा टेंट लागलेला. तर आता मी झोपतो आहे, उद्या सकाळी भेटतो.